हेलो स्टूडेंट, आई एम लेक्चर रोहन गुणाजति। टुडे आई एम गोइंग टू स्टार्ट अनदर वीडियो लेक्चर फॉर बीएससी सेकेंड ईयर एंड बीसीएस सेकेंड ईयर कंप्यूटर साइंस स्टूडेंट। सब्जेक्ट इज डाटा स्ट्रक्चर एंड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी ऑपरेशन ऑन डाटा स्ट्रक्चर, डिफरेंट ऑपरेशन ऑन डाटा स्ट्रक्चर। ओके, हियर ऑन स्क्रीन वी हैव नोट्स अबाउट डिफरेंट ऑपरेशन ऑन डाटा स्ट्रक्चर। वन बाय वन वी आर गोइंग टू study it. The most commonly used operation on data structure are broadly categorized into following types. Okay, which are these types? Create operation, that is creation of data structure. Destroy operation, destroy the data structure. Selection operation, update the data structure. Updation operation, searching operation. Sorting operation, merging operation. Splitting the data structure, that is splitting operation. And finally traversal operation. Okay, traversal means traveling the data structure. Okay, create operation, first is create operation. Here we have to create the data structure by declaring the particular variable or declaration statement. The data structure can be created at the compilation time or at runtime. But the create operation results in reserving memory for a program elements. Tava itha kam illa create operation ka ekanara results in reserving memory for program elements. The program madhe je ka elements ahet mhanje kay, je program madhe variables ahet tena memory reserve karayche kam kona jasnar ahe create operation jasnar ahe. म्हणजे ज्यावेळी क्रिएट ऑपरेशन आपण कॉल करणार किंवा क्रिएट ऑपरेशन आपण ज्यावेळी इम्प्लिमेंट करणार आहे त्यावेळी काय केलं पाहिजे, प्रोग्राममध्ये जे काय व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत त्यांना मेमरी अलोकेशन आपण काय केली पाहिजेत, अलोकेट केली पाहिजेत किंवा मेमरी रिझर्व त्यांना केली पाहिजेत किंवा मेमरी त्यांना प्रोव्हाइड केली पाहिजेत. धिस कॅन बी डन बाय डिक्लरेशन स्टेटमेंट, धिस कॅन बी डन बाय डिक्लरेशन स्टेटमेंट. ओके, व्हेरिएबल डिक्लरेशन स्टेटमेंट आपण काय करणार आहे, तर पर्टिक्युलर डाटा स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट करणार आहे. आता ॲरे डाटा स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट करायचं असलं तर आपण काय करणार आहे, डेटा टाईप आणि ॲरे व्हेरिएबल देणार आहे, ॲरे व्हेरिएबलची साईज तिथे देणार आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं, क्रिएशन ऑफ डाटा स्ट्रक्चर मे टेक प्लेस आयदर ड्युरिंग कंपायलेशन टाईम ऑर रन टाईम. कंपायलेशन ऑर रन टाईम, एकतर ते आपण डाटा स्ट्रक्चर कंपाईल टाईमला करू शकतो किंवा रन टाईमला करू शकतो. आता कंपाईल टाईमला करू शकतो म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशन असणार आहे, आणि रन टाईमला ज्यावेळी करणार आहे त्यावेळी आपण न्यू कीवर्ड यूज करून त्याला डायनॅमिकली मेमरी अलोकेट करणार आहे. ओके, आता स्टॅकमध्ये मेमरी अलोकेट करायची असली तर आपण कंपाईल टाईमला आपण काय करणार आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. आणि जर हिपमध्ये मेमरी अलोकेट करायची असली तर रन टाईम आपण काय करणार आहे, मेमरी अलोकेट करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला न्यू कीवर्ड यूज करून मेमरी अलोकेट करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट बघा डिस्ट्रॉय ऑपरेशन. आता डिस्ट्रॉय ऑपरेशन काय करणार आहे, जे काय आपण डाटा स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे ते डाटा स्ट्रक्चर आपण प्रोग्रॅम संपल्यावर, आपल्या प्रोग्रॅममध्ये त्याचा त्या पर्टिक्युलर डाटा स्ट्रक्चरचा यूज संपल्यावर आपण त्याला काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. आणि त्याची जी काय मेमरी स्पेस अलोकेटेड मेमरी स्पेस आहे ती रिलीज करणार आहे, जेणेकरून ती मेमरी कोण यूज करू शकते, दुसरं कोण तर यूज करू शकते. याच्यामुळे काय होणार आहे, प्रोसेसिंग फास्ट होणार आहे. ओके, मेमरी युटिलायझेशन खूप जास्त होणार आहे. ओके, आता डिस्ट्रॉय ऑपरेशन डिस्ट्रॉयज मेमरी स्पेस अलोकेटेड फॉर स्पेसिफाईड डाटा स्ट्रक्चर. बघा काय म्हटले, डिस्ट्रॉय ऑपरेशन डिस्ट्रॉय मेमरी स्पेस अलोकेटेड फॉर स्पेसिफाईड डाटा स्ट्रक्चर. मग स्पेसिफाईड डाटा स्ट्रक्चर जो काय तुमचा डाटा स्ट्रक्चर क्रिएट ऑपरेशनमध्ये क्रिएट झालेला आहे तो आपण काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. डिस्ट्रॉय झाल्यामुळे त्याची मेमरी स्पेस जी काय अलोकेटेड मेमरी स्पेस आहे ती काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे, रिलीज होणार आहे. ओके, नेक्स्ट ऑपरेशन काय बघा, सिलेक्शन ऑपरेशन डील्स विथ ॲक्सेसिंग अ पर्टिक्युलर डाटा विदिन अ डाटा स्ट्रक्चर. आता पर्टिक्युलर डाटा पर्टिक्युलर आयटम जर आपल्याला ॲरेमधनं सिलेक्ट करायचा असला तर आपण सिलेक्शन ऑपरेशन त्याच्यावरती परफॉर्म करणार आहे. ओके, पर्टिक्युलर डाटा आयटम आपल्याला जर सिलेक्ट करायचा असला डाटा स्ट्रक्चरमधला तर आपण सिलेक्शन ऑपरेशन त्याच्यावरती परफॉर्म करणार आहे. नेक्स्ट आहे अपडेशन, इट अपडेट ऑर मॉडिफाय द डाटा इन द डाटा स्ट्रक्चर. डाटा स्ट्रक्चरमधला जर डाटा मॉडिफाय करायचा असला, अपडेट करायचं असलं, डाटा स्ट्रक्चरला अपडेट करायचं असलं तर अपडेट ऑपरेशन तिथं परफॉर्म करणार. मग आता अपडेट ऑपरेशनमध्ये काय काय होऊ शकते, इन्सर्टिंग अ न्यू एलिमेंट
in the data structure or deleting a particular element from the data structure. Okay, you are replacing the element within the data structure. आता data structure मध्ये जे काही एक existing element आहे त्याला आपण replace करू शकतो दुसऱ्या नवीन element through, किंवा existing element काय करू शकतो त्यातून delete करू शकतो किंवा new element त्या data structure मध्ये add करू शकतो. मग add करताना start ला add करू शकतो, end ला करू शकतो किंवा in between the elements आपण त्याला add करू शकतो. ओके, मग ह्याला काय म्हणायचं आहे अपडेशन ऑपरेशन. अपडेशन मध्ये तीन वेगवेगळे ऑपरेशन्स होऊ शकतात, इन्सर्टिंग न्यू एलिमेंट, डिलीटिंग एक्झिस्टिंग एलिमेंट अँड रिप्लेसिंग ए एक्झिस्टिंग एलिमेंट. हे तीन ऑपरेशन्स सब ऑपरेशन्स अपडेशनमध्ये येऊ शकतात. त्यानंतर सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट. ओके, सर्चिंग ऑपरेशन, सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट विदिन द डाटा स्ट्रक्चर. इट फाइंड्स द, आता बघा काय म्हटले, इट फाइंड्स द प्रेझेन्स ऑफ डिझायर्ड डाटा आयटम इन द लिस्ट ऑफ डाटा आयटम्स. ओके, मग एक्झिस्टिंग बघा, एक्झिस्टिंग डाटा त्याच्यामध्ये आहे की नाही सर्च कोण करणार आहे, सर्च ऑपरेशन थ्रू आपण ते पर्टिक्युलर डाटा आयटम एक्झिस्टिंग डाटा स्ट्रक्चरमध्ये आहे की नाही आपण सर्च करणार आहे. आता फक्त डाटा आयटमच आपण सर्च करणार आहे काय, त्याचं लोकेशन पण आपण काय करू शकतो सर्च करू शकतो. इट मे ॲल्सो फाइंड द लोकेशन, इट मे ॲल्सो फाइंड द लोकेशन ऑफ ऑल एलिमेंट्स, ऑल किंवा पर्टिक्युलर एलिमेंट्स दॅट सॅटिस्फाय सर्टन कंडिशन. ओके, मग पर्टिक्युलर डाटा आयटमचं लोकेशन किंवा सगळ्याच डाटा आयटमचं आपण काय करू शकतो लोकेशन फाइंड करू शकतो. नेक्स्ट आहे सॉर्टिंग. आता सॉर्टिंग ऑपरेशन काय होणार आहे, आपलं जे काही डाटा आयटम्स आहेत ते काय करणार, पर्टिक्युलर ते जे रिअरेंजमेंट करणार आणि सॉर्टेड ऑर्डरमध्ये आपण काय करणार आहे डिस्प्ले करणार. मग सॉर्टेड ऑर्डर असेंडिंगमध्ये असेल किंवा डिसेंडिंगमध्ये असणार आहे. सॉर्टिंग इज अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग ऑल डाटा आयटम्स इन अ डाटा स्ट्रक्चर इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. बा, सॉर्टिंग इज अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग ऑल डाटा आयटम इन अ डाटा स्ट्रक्चर इन पर्टिक्युलर ऑर्डर मधील आहे. मग आता ऑर्डर काय असू शकते, बा से फॉर एक्झाम्पल आयदर इन असेंडिंग ऑर्डर, बा आयदर इन असेंडिंग ऑर्डर ऑर इन डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय करू शकतो आपला डाटा रिअरेंज करू शकतो. नेक्स्ट आहे मर्जिंग ऑपरेशन. दोन वेगळी डाटा स्ट्रक्चर, सॉर्टेड डाटा स्ट्रक्चर आपण काय करू शकतो मर्ज करू शकतो, दोन्ही याचं कॉम्बिनेशन करू शकतो सॉर्टेड डाटा स्ट्रक्चरचं युझिंग मर्ज ऑपरेशन. मर्ज इज अ प्रोसेस ऑफ कंबाइनिंग, मर्ज इज अ प्रोसेस ऑफ कंबाइनिंग द डाटा आयटम्स ऑफ टू डिफरंट सॉर्टेड लिस्ट. काय म्हटलेलं बघा, टू डिफरंट सॉर्टेड लिस्ट इन टू अ सिंगल सॉर्टेड लिस्ट. बा, मर्ज ऑपरेशनमध्ये काय होणार आहे, टू डिफरंट डाटा स्ट्रक्चर जे काय आहेत, टू डिफरंट डाटा स्ट्रक्चर मीन्स टू डिफरंट लिस्ट जे काय आहेत, सॉर्टेड लिस्ट आहेत. ओके, ते काय करू शकतो एका सिंगल लिस्टमध्ये आपण काय करू शकतो मर्ज करू शकतो, कंबाईन करू शकतो युझिंग मर्ज ऑपरेशन. मर्ज इज अ प्रोसेस ऑफ कंबाइनिंग द डाटा आयटम्स ऑफ टू डिफरंट सॉर्टेड लिस्ट इन टू अ सिंगल सॉर्टेड लिस्ट. नेक्स्ट आहे स्प्लिटिंग. स्प्लिट म्हणजे काय करणार आहे, स्प्लिटिंग ऑपरेशन थ्रू आपण सिंगल डाटा स्ट्रक्चर मल्टिपल लिस्टमध्ये काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. स्प्लिटिंग इज अ प्रोसेस ऑफ पार्टिशनिंग सिंगल लिस्ट, पार्टिशनिंग सिंगल लिस्ट इन टू मल्टिपल लिस्ट. हां, सिंगल लिस्ट इन टू मल्टिपल लिस्टमध्ये काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे फायनल आहे ट्रॅव्हल्सल. ट्रॅव्हल्सल इज अ प्रोसेस ऑफ व्हिजिटिंग ईच and every node, each and every node or element of a list in a semantic manner. Okay, मग आपण काय करणार आहे ट्रॅव्हल्सलमध्ये प्रत्येक नोडला, प्रत्येक एलिमेंटला, लिस्टमधल्या प्रत्येक एलिमेंटला एकदाच व्हिजिट देणार. ओके, एकदाच आपण काय करणार आहे व्हिजिट देणार आहे, स्टार्टिंग फ्रॉम एलिमेंट नंबर वन टू एलिमेंट नंबर एन, एकदाच त्याला काय करणार आहे व्हिजिट करत जाणार आहे. परत आपण रिव्हर्स येणार नाही, वनपासून स्टार्ट केलं तर एंडपर्यंतच जाणार, अप टू एनपर्यंत, परत त्याच्यामध्ये रिव्हर्स येणार नाही. ओके, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, ट्रॅव्हल्सिंग प्रोसेस, ट्रॅव्हल्सिंग ऑपरेशन. असे वेगवेगळे 9 ऑपरेशन्स आहेत डाटा स्ट्रक्चरवरती आपण इम्प्लिमेंट करू शकतो, ते आपण आता इथं बघितलेले आहेत. आता हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतो. थँक्यू.